ठीक है, मध्ये कुठे पण चालला होता, कुठपर्यंत आलो आपण, कॅश. कॅश काय? असेट आहे. असेट आहे म्हणजे काय? मालमत्ता आहे. आणि असेट मध्ये कुठला अकाउंट आहे? रिअल अकाउंट आहे. बरोबर का? मग कॅश डेबिट द्यायचा का क्रेडिट द्यायचा हे ठरवायचं असेल तर मी काय करणार, रिअल अकाउंटचा रोल लिहून काढला. रिअल अकाउंट काय म्हणतात? डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे जर असेल व्यवसायामध्ये आली असेल तर डेबिट द्या, जर गेली असेल तर क्रेडिट द्या. इथं कॅश काय झाली? व्यवसायात आली होती म्हणून मी कॅश अकाउंट काय केलं? डेबिट. आणि ह्या दोघांची मिळून काय झाली? एंट्री. कळतंय का? काही काही मुलांना सांगतो आपला जर्नल हा टॉपिक सुरू झाला. काय बोललो मी? आपला जर्नल हा टॉपिक इनडायरेक्टली सुरू झाला. फक्त एवढंच की ज्या वेळेस तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जातात डायरेक्टली 8 ते 10 नंबर जातात आणि डायरेक्टली एंट्री मारायला सांगतात. फॉरमॅट वगैरे आपण आपण ते पण पाहणार आहोत. पण पहिल्यांदा जेवढं आपण आपलं बेसिक फाउंडेशन क्लिअर करल तेवढं आपला पटपट पटपट काय होतील? एंट्र्या जमतील. कळते का? ज्या टायमिंगला आपल्या 10 ते 12 प्रॉब्लेम होतील त्यावेळेस परत मी असं करणार नाही. अजून सांगतोय, एक 10 ते 12 प्रॉब्लेमला मी प्रत्येकाला समजून सांगेल. आणि जो मला फॉलो करेल, मला फॉलो म्हणजे फेसबुकवर युट्यूबवर नाही, जो मला ऍज इट इज फॉलो करेल त्याला एंट्री मारायला कुठं अडचण येत नाही, त्याला रेजरला अडचण येत नाही, ट्रायल करायला अडचण येत नाही, पीएनएल बनवायला अडचण येत नाही. ठीक आहे? आणि खोटं वाटत असेल मुलांचे नाव जाऊन सांगतो, जाऊन इन्क्वायरी करा. ठीक आहे? के एन सेवाने पहिला मुलगा आहे, ठीक आहे, नागेश गवडी आता सेकंड इयरला आहे. ठीक आहे? दुसरा मुलगा आहे विनायक आतकर, तो पण सेकंड इयरला आहे. समजतंय का? अजून मुलगा आहे वैभव नाही सौरभ हवालदार, सेकंड फर्स्ट इयरला आहे आता. ठीक आहे? काय काय मला जाऊन विचारा, त्यांनी ज्यांनी पहिल्यापासून केलंय अत्यंत सोपं जात. ठीक आहे? लिहून घ्या. आता काय काय मला वाटत बोर आहे असं काय विषय लागल्यात. ठीक आहे? जो या मेथडने जाईल त्याला चांगल्या रीतीने समजून येईल. ज्या मुलांचं एक काम करा, स्क्रीनशॉट काढा आणि लिहून घ्या. मी जर जास्त वेळ थांबतो तर व्हिडिओ लांबतो, त्यामुळे मी जास्त वेळ त्याच्यावरती होत नाही. बघा, आता व्यवसायामध्ये भांडवल आणलं, बरोबर? आता व्यवसायामध्ये भांडवल आणल्यावर निर्माण पासून चालतंय का? नाही चालत. पुढे काय काय खरेदी विक्री करावं लागते ना. ठीक आहे? मग पाणी काय करावं लागल? खरेदी करावं लागल. खरेदी कशी विक्री कशी करणार? बरोबर ना? मग समजा तुम्हाला त्यांनी दिलं, ठीक आहे, त्यांनी तुम्हाला दिलं ट्रान्झॅक्शन गुड्स परचेस्ड, गुड्स परचेस्ड फ्रॉम मिस्टर तेजस ऑफ रुपीज 1 लाख. कळते का? म्हणजे ऑन कॅश. समजतंय का? बघा, तर पहिली स्टेप काय? व्यवहाराचा अर्थ समजला पाहिजे. आता अर्थ का समजेल? परचेस म्हणजे काय? खरेदी करणे. आणि गुड्स म्हणजे काय? माल. माल खरेदी केलाय कुणाकडून? मिस्टर तेजस कडून. आता काय काय मुलं म्हणते, सर मिस्टर तेजस आहे म्हणजे पर्सनल अकाउंट फिक्स आहे. ठीक आहे, काय अडचण नाही. हळूहळू वापर ऑफ रुपीज 1 लाख ऑन कॅश. काय म्हणले? ऑन कॅश. कळतंय का? बघा, जर व्यवहारामध्ये व्यक्तीचं नाव पण आलं असेल, व्यक्तीचं नाव आलं असेल आणि कॅश व्यवहार कॅश मध्ये आहे का क्रेडिट मध्ये आहे हे स्पेसिफिकली दिलं असेल. आता बघा, इथं ऑन कॅश दिलंय, स्पेसिफिक दिलंय की मिस्टर तेजस कडनं रोखीनं माल खरेदी केलाय, स्पेसिफिक दिलंय व्यवहार कॅश मध्ये. कळतंय का? मग मी इथं काय लिहू शकतो, दिस इज कॅश ट्रान्झॅक्शन. दिस इज, मी काय लिहिणार माझ्या माहितीसाठी, दिस इज कॅश ट्रान्झॅक्शन. बरोबर का? हे लिहून काढलं. समजा आता हे लिहून काढलं, समजा फक्त ऑन कॅश हे शब्द जर नसते, ऑन कॅश हे शब्द नसते, फक्त काय लिहिलंय, गुड्स परचेस फ्रॉम मिस्टर तेजस ऑफ रुपीज 1 लाख, 1 लाख रुपयाचा माल मिस्टर तेजस कडून खरेदी केलाय. पण कॅश मध्ये केला का क्रेडिट मध्ये केला हे दिलंय का प्रश्नात? नाही दिलं. कळते का? कळलं काय बोलतो आता. मग तेवढं कायचं कसं? त्यासाठी नियम काय? नियम लिहून घ्यायचा. मी काय लिहून येणार नाही. तर नियम काय राहायचा बघा, जर व्यवहारात व्यक्तीचं नाव दिलं असेल, व्यवहारात व्यक्तीचं नाव दिलं असेल, बरोबर का, आणि कॅश मध्ये आहे का क्रेडिट मध्ये आहे हे स्पेसिफिक दिलं नसेल तर तो व्यवहार कसा असतो? क्रेडिट वरती. कधी स्पेसिफिक दिलं नसेल
कळते का? जर स्पेसिफिक दिलं नसेल, दिलं का स्पेसिफिक आता नाही, तर काय होणार? कसा होणार? उधारीचा व्यवहार. म्हणजे लगेच तुम्हाला काय करावं लागेल? दिस इज क्रेडिट ट्रान्झॅक्शन या होणार. कळते का? सध्या आपण काय करतोय? इथं देतोय ऑन कॅश. कळते का? त्याने स्पेसिफिक दिले कॅश मध्ये, म्हणजे काय लिहिलं? दिस इज कॅश ट्रान्झॅक्शन. आणि जर इथे ऑन कॅश नसतं तर मी काय लिहिलं असतं? दिस इज क्रेडिट ट्रान्झॅक्शन लिहिलं असतं. आणि सेम टू सेम व्यवहार आपण क्रेडिट मध्ये पण बघणार आहोत. ठीक आहे, तर बघा पहिलं मी काय लिहिलं? दिस इज कॅश ट्रान्झॅक्शन. आणि कॅश ट्रान्झॅक्शन आहे म्हणल्यावर यात पहिलं अकाउंट फिक्स असतं. कुठलं? कॅश अकाउंट. सर दुसरं अकाउंट कुठलं आहे? बघा आता कॅश ट्रान्झॅक्शन आहे बरोबर ना, तर दुसरं अकाउंट कुठलं असणार आहे? पर्सनल अकाउंट घ्यायचं नाही. का माहितीये का? व्यवहार कसा आहे? रोखीचा आहे. कळते का? हा, मिस्टर तेजस उधारी घेतलं असतं तर काय ना काय झालं असतं. मग सर मिस्टर तेजस येत नाही, मग येणार काय? आता बघा मी काय म्हणतोय, तुम्ही दुकानात गेला आणि एखादी वही खरेदी केली, तर वही खरेदी केली म्हणजे तुमचा काय झालाय? खर्च झालाय. काय झालाय? खर्च झालाय. मग ह्या व्यवहारात मालकाने काय केलंय? माल खरेदी केलाय. माल खरेदी केलाय. मग परचेस हा माझा एक प्रकार काय आहे? एक्सपेन्स आहे. परचेस काय माझा एक प्रकार आहे? एक्सपेन्स आहे. कळते का? इथे लिहायचं परचेस अकाउंट. इथे काय लिहायचं? परचेस अकाउंट. समजतंय का? मला पहिलं अकाउंट भेटलं कॅश, दुसरं काय भेटलं? परचेस भेटलं. बरोबर का? किंवा अजून एक मजेदार ट्रिक सांगतो. ठीक आहे, त्याला काय लॉजिक नाही पण ट्रिक सांगतो. खरेदी केलाय, खरेदी केली म्हणजे काय झालं? कॅश गेली. कॅश गेली ना, तिला प्रश्न विचारला तू कोण आहे? ती म्हणते मी कॅश आहे. तिला एक म्हणत तू कुठं गेली? ते काय म्हणते? व्यवसायाच्या बाहेर गेली. बरोबर का? लगेच ती विचारायचं कोणा बरोबर गेली? मग ती सांगते कोणा बरोबर गेली? परचेस बरोबर गेली. कळतंय का? मनाचं नाही विकत त्याच्या बरोबर, आपण फक्त खरेदी करायला गेलतो. बरोबर का? पण कॅश कोणासाठी? कोणासाठी गेली? कोणासाठी गेली? व्यवसायासाठीच गेली. पण कोणासाठी? परचेससाठी गेली. म्हणजे कॅश कोणाबरोबर गेली? परचेस सोबत गेली. दुसरं अकाउंट परचेस. ही फक्त ट्रिक मजेदार आहे, यात काय लॉजिक नाही, सेन्स नाही, काय नाही. पण जर मजे मजे मजा मजा जर शिकायला लागला काय अडचण नाही, ट्रिक चांगली. ठीक आहे, तर या मी काय म्हणते बघा. आता मला काय ठरवायचंय? ह्या डेबिट कोणाला देऊ आणि क्रेडिट कोणाला देऊ? तर नाही ना, आपलं कॅश आहे. कॅश आहे म्हणजे कॅश म्हणजे काय असते? आपली असेट. आणि असेट आहे म्हणजे काय आहे? रिअल अकाउंट आहे. मग रिअल अकाउंटचा रूल काय? डेबिट हा व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. बरोबर का? बरोबर ना. बघा माल खरेदी केल्यावर व्यवसायामध्ये कॅश जाईल, व्यवसायात येईल. माल व्यवसायाने माल खरेदी केलाय बरोबर ना, खरेदी करताना कल्ल्यातले कॅश कुठं जाईल? व्यवसायाच्या बाहेर जाईल. म्हणजे कॅश गेली. बरोबर का? आणि गेल्यावर काय करायचं? क्रेडिट. क्रेडिट म्हणजे काय करायचं असतंय? त्या पुढे टू लिहायचं, टू कॅश अकाउंट. कॅश गेली. बरोबर, कॅश अकाउंट हे पूर्ण. परचेस, परचेस म्हणजे काय? माझा खर्च आहे. परचेस म्हणजे खरेदी. खरेदी म्हणजे काय असतो? एक्सपेन्स असतो. काय असतो? एक्सपेन्स. आणि एक्सपेन्स म्हणजे कुठला अकाउंट? नॉमिनल अकाउंट. बघा टाइप्स ऑफ अकाउंट लिहिलोय आपण. बरोबर का? व्यवसायाचा एखादा खर्च आहे किंवा व्यवसायाचा एखादा इन्कम आहे, तर ते कोणाच्या अंडर येणार? नॉमिनल अकाउंटच्या अंडर येणार. मग परचेसला डेबिट द्यायचा का क्रेडिट द्यायचा हे ठरवायचं असेल तर मला नॉमिनल अकाउंटचा रूल लिहावा लागेल. नॉमिनल अकाउंटचा रूल काय माझा? रूल काय? डेबिट ऑल द एक्सपेन्स अँड लॉसेस. दुसरं काय येणार? क्रेडिट ऑल द इन्कम अँड गेन. बरोबर का? मग आता काय एक्सपेन्स आहे का इन्कम आहे? परचेस. परचेस काय असतंय? एक्सपेन्स आहे ना. मग एक्सपेन्स आहे म्हणून मी काय करणार? डेबिट देणार. मग एक ट्रिक काय होणार? परचेस अकाउंट डेबिट. समजतंय का? आणि ह्या दोघांची मिळून काय होती? एंट्री तयार होती. काय एंट्री तयार होती? परचेस अकाउंट डेबिट टू काय होणार? इथलं काय होणार? क्रेडिट कॅश अकाउंट. नॅरेशन काय येणार? बीइंग गुड्स परचेस्ड फ्रॉम कोणाकडून? मिस्टर कोण आहे मिस्टर?
मिस्टर तेजस समझते का जे काय असतं कमी पिक्चर पण हे बिट मध्ये क्रेडिट चरकल क्रेडिट समजते का चला आज व्यवहार अजून एकदा समजून घेऊ हे बघितलं गुड्स परचेसर फ्रॉम मिस्टर तेजस ऑफ रुपीज 1 लाख ऑन कॅश मला समजलं व्यवहार काय केलाय माल मिस्टर तेजस कडून 1 लाख रुपयाचा माल उधारीवर खरेदी केला आपलं काय रोखीने खरेदी केला रोखीने दिलंय म्हणून हे पहिलं काय दिलं ट्रान्झॅक्शनचा टाइप लिहून काढला दिस इज कॅश ट्रान्झॅक्शन आणि जेव्हा व्यवहारात कॅश ट्रान्झॅक्शन असतं त्या टाइमिंगला माझं पहिलं अकाउंट फिक्स असते कुठलं कॅश अकाउंट मग कॅश म्हणजे काय असेट आहे असेट म्हणजे काय रियल अकाउंट आहे रियल अकाउंट म्हणजे मी काय करणार रियल अकाउंटचा नियम लिहून काढणार रियल अकाउंट काय म्हणतं जर असेट आली असेल तर डेबिट गेली असेल तर क्रेडिट माल खरेदी करताना कॅश काय होते जाते म्हणून काय दिलं मी त्याला क्रेडिट म्हणजे टू कॅश अकाउंट दिलं ठीक आहे पहिकडे आलो परचेस परचेस काय माझा खर्च आहे खरेदी करणं काय खर्च आहे म्हणजे परचेसिज एक्सपेन्स एक्सपेन्स आहे म्हणजे कुठल्या अंडर येणार नॉमिनल अकाउंटच्या अंडर येणार मग त्याला रूल कुठे लागल नॉमिनल अकाउंटचा रूल डेबिट फॉर एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि क्रेडिट ऑन द इनकम अँड गेन मग हे काय म्हणतं जरी एक्सपेन्स असेल तर काय करायचं डेबिट द्यायचं आणि जर इन्कम असेल तर काय द्यायचं काय द्यायचं क्रेडिट परचेस मला काय असते एक्सपेन्स असते म्हणून मी काय दिलं जरा परचेस अकाउंट डेबिट आणि ह्या दोघांचा कंबाईन इफेक्ट मग काय होतं एंट्री बनते मग आता एखादं म्हणाल सर मग पहिलं हितलं आणि लिहितं हितलं नंतर लिहितं आधी डेबिटचा इफेक्ट लिहायचा असतो आणि नंतर क्रेडिटचा डेबिटचा इफेक्ट परचेसला पडला म्हणून परचेस अकाउंट डेबिट गेलं आणि कॅश अकाउंटला पडला क्रेडिटचा इफेक्ट म्हणून काय लिहिलं तो कॅश अकाउंट ह्याच फॉर्म मध्ये येणार समजतंय का लिहून घ्या काय काय कोणाला परतेची एंट्री विचारलं ना तर ते 10 मिनिटं विचार करून सांगतात माहितीये का पाठ 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 सांगत नाही आणि मी ज्या डीप म्हणजे सर एवढ्या टीप मध्ये जाऊन शिकवतोय ना एवढं जर कोण डीप मध्ये जाऊन शिकवत असेल तर बिन तास क्लास लावा काय अडचण नाही पण प्रॉपर बघा एकदा की डीप मध्ये शिकवलं जातं का नाही ओके चला स्क्रीनशॉट काढा आणि लिहून घ्या ठीक आहे परत चला सेम टू सेम व्यवहार बघा सेम टू सेम व्यवहार फक्त काय करू द्या ऑन कॅश हा शब्द फोडू काय करू आपण फक्त ऑन कॅश हा शब्द फोडू समजतंय का काय केलं मग तुम्ही ऑन कॅश हा शब्द फोडला बघा लाईन सेम सगळं सेम सगळं सेम फक्त काय झालं इथं काय झालं इथं काय झालं फक्त इथं फक्त इथं वळखावं लागलं की व्यवहार कॅश मध्ये आहे का क्रेडिट मध्ये मग कॅश मध्ये आहे का क्रेडिट मध्ये हे ओळखायचं असेल तर नियम काय सांगितला व्यवहारात एखाद्या व्यक्तीचं नाव आलं असेल ठीक आहे आणि पुढे कॅश आहे का क्रेडिट आहे हे स्पेसिफिक दिलं नसेल तर तो व्यवहार कसा असतो क्रेडिट वरती असतो कसा असतो उधारीचा आणि बर हा नियम कुठल्या व्यवहार लागू आहे फक्त परचेससाठी आणि सेलसाठी हा नियम कोणत्या व्यवहारात लागू आहे फक्त परचेससाठी आणि सेलसाठी कळते का मग आता हा जो मला आपण मिस्टर तेजसकडे घेतलाय पुढे काय दिले का नाही कसा घेतला असणार क्रेडिटवर घेतला असणार मग काय लिहायचं दिस इज क्रेडिट ट्रान्झॅक्शन क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय उधारीचा व्यवहार आहे कळलं का बघा जोपर्यंत व्यवहार कॅश मध्ये होता तर रूल काय होता कॅश अकाउंट माझं फिक्स येणार ठीक आहे इतर रूल काय लागते बघा जर व्यवहार कसा असेल क्रेडिट वरती असेल म्हणजे उधारीचा व्यवहार असेल तर त्यात पहिला अकाउंट कुठला असतं पर्सनल अकाउंट पर्सनल अकाउंट येणार म्हणजे येणार कळतंय का मग ह्या व्यवहारात पर्सनल अकाउंट म्हणजे काय एखाद्या व्यक्तीचं नाव कोण दिसतंय मिस्टर तेजस काय दिसतंय मिस्टर तेजस काही काही नियम आहेत ना ते लिहून घ्यायचे आपल्या आपण सगळं काय लिहून देणार नाही नियम काय सांगितला व्यवहारात व्यवहार कसा असेल क्रेडिट वरती असेल तर पहिला अकाउंट कुठल्या येणार पर्सनल अकाउंट बघायचं इथं कोण आहे मिस्टर तेजस लिहिलं इथं मिस्टर तेजस मिस्टर तेजस व्यक्तीचं नाव आहे कसलं अकाउंट आहे पर्सनल अकाउंट खाली डेबिट द्यायचा तर क्रेडिट द्यायचा ते कसं ठरवायचं पर्सनल अकाउंटचा रूल रूल काय डेबिट द रिसिव्हर
डेबिट द रिसीवर, क्रेडिट द गिवर, बरोबर का सर? आता कसं लावायचं, आता कसं लावायचं व्यवहार समजून घ्यायचा, बरोबर? आपण कोण? बिझनेस. आपण अकाउंटिंग क्लास करतोय, बिझनेस करतोय, बिझनेस आपण स्वतः. समोर कोण आहे? मिस्टर तेजस, बरोबर का? मग बिझनेसनं मिस्टर तेजसनं माल खरेदी केला, बरोबर का? पण तेजसनं काय दिले का? आपण मग अशी रोखीचा व्यवहार होता, तेजसला देऊन टाकलं, त्याचा विषय संपला, बरोबर का? पण आता आपण तेजसला काय दिलंय का? नाही दिलं. म्हणजे व्यवसायाकडून तेजसला काय भेटलंय का? नाही भेटलं. तेजसला काय भेटलं असतं तर त्याला आपण पण ती कधी असतं उदारीचा व्यवहार असता, तर कळतंय का? काय भेटलं का तेजसला? नाही. तेजसने काय दिलंय का? दिलंय ना. काय दिलंय? माल. तेजसने काय दिलंय? माल दिलाय, बरोबर का? मग इथं तेजस कोण होईल? रिसिव्हर होईल का गिव्हर होईल? गिव्हर होईल. तेजसने आपला माल दिलाय, मग इथं तेजसला काय म्हणायचं? टू तेजस अकाउंट. म्हणजे तेजसला आपण काय दिला? क्रेडिट फॅक्टर दिला. ठीक आहे. आता बघा, पर्सनल अकाउंट तर झालं, सर पुढचा अकाउंट कुठला असेल, बरोबर का? तर हा व्यवहार मिळते, व्यवहार आहे. आज व्यवहार आहे हा खर्च आहे का इन्कम आहे? काय माझा खर्च आहे ना, माल खरेदी केलाय, कसा मी खरेदी कर उधारीवर कर, आज ना उद्या परवा त्याला पैसे द्यायचे, हा काय माझा खर्च आहे, बरोबर का? खर्चाचं नाव काय? परचेस. खर्चाचं नाव काय? परचेस अकाउंट. कळतंय का? ज्यासाठी खर्च केलाय ना त्याच काय असतं खर्चाचं नाव, परचेस. परचेस माझा काय आहे? खर्च आहे. इथं लिहिलं मी आणि खर्च आहे म्हणून हे कसलं अकाउंट आहे? नॉमिनल अकाउंट आहे. मग नॉमिनल अकाउंटचा रूल लिहा, डेबिट ऑल द एक्सपेन्स अँड लॉसेस आणि क्रेडिट ऑल द इन्कम अँड गेन, बरोबर का? हा काय फक्त रूल आहे. सर 50 वेळा काय देताय? पाठवा म्हणून माझा पाठ आहे ऑलरेडी. जर मी दिलं तर तुम्ही पण द्यासा आणि हेच फॉलो करायचं. ठीक आहे. मग बघा रूल काय म्हणतो, जर एक्सपेन्स असेल तर डेबिट द्या, इन्कम असेल तर काय द्या? क्रेडिट द्या. परचेस काय असतो? एक्सपेन्स असतो. मग ह्याला आपण काय देणार? डेबिट देणार. आणि काय देणार? परचेस अकाउंट डेबिट देणार. आणि ह्या दोघांचा कंबाईन फॅक्टर, इथं माझी एंट्री होईल. पहिल्यांदा एंट्री मध्ये आपण काय करतो? डेबिट चे बिल लिहितो. परचेस अकाउंट डेबिट टू कोण आहे? क्रेडिट अकाउंट दिलाय तेजसला, टू तेजस अकाउंट 1 लाख. 1 लाख नॅरेशन काय येणार? नॅरेशन काय येणार? बिंग बिंग गुड्स परचेस्ड ऑन क्रेडिट. समजते का? गुड्स परचेस्ड फ्रॉम तेजस नाही, ऑन क्रेडिट. तेजस ऑटोमॅटिक आले, कोणाकडे खरेदी केला? क्रेडिट. ठीक आहे. नॅरेशन काय हळूहळू शिकू. एंट्री तयार कशी होती समजते का? लिहून घ्या. ओके चला, इथं लेक्चर थांबवतोय. ठीक आहे. तर या व्हिडिओ मध्ये आपण रिमार्कच्या आणि या व्हिडिओ मध्ये मिळणार आपण 3 एंट्र्या पाहिजे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, एक रिक्वेस्ट करायची, आतापर्यंत तुम्ही जेवढे लेक्चर बघितले असतील किंवा तुम्ही बेसिक आपण वाचत आलो, ठीक आहे, तर इथपर्यंत येताना आपला कुठला ना कुठला पॉईंट रिवाइज झालाय. फॉर एक्झाम्पल, आपण टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन शिकलो होतो, कॅश क्रेडिट याचा संबंध आलाय, समजलं का? आपण टाइप्स ऑफ अकाउंट शिकलो त्याचा संबंध इथं आला, अकाउंटचे रूल शिकलो त्याचा संबंध आला, डायरेक्ट एक्सपेन्स इनडायरेक्ट शिकलो होतो त्याचा संबंध आला. कळते का? त्यामुळे थिअरीला बोरिंग समजू नका. थिअरी मध्ये फक्त अर्थ जर तुम्ही फक्त मराठीत समजून घेतले, ओके, डेफिनेशन पाठ करायची गरज नाही, फक्त आपल्याला आपल्या भाषेत समजलं पाहिजे, बाकी सगळं ओके. समजते ना? जर लेक्चर आवडत असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण सुचवा, ठीक आहे, की बाबा व्यवस्थित बघ म्हणून. ठीक आहे. धन्यवाद.